नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली आणि मीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण घरच्या घरी तेही इस्ट न वापरता डोनट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर इथे मी दोन छोटे बाउल मैदा घेतलेला आहे. तर हे साधारण 240 ml आसपास आहे. पाव कप पिठी साखर घालते, 1 चमचा इनो. तुम्ही इनो ऐवजी बेकिंग पावडर आणि चिमूटभर सोडा वापरला तरी चालेल. आणि ते मी दूध घेतलंय, दूध आपल्याला हवं तसं वापरायचं आहे. ते मी चिमूटभर मीठ ऍड करते, मिक्सर घेते. अगदी थोडं थोडं दूध घालून आपण याला आता मळून घेणार आहे. तर हे आपलं मळून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालते, किंवा तुम्ही 2 चमचे बटर घातलं तरी चालेल. पुन्हा आता थोडं मळून घेऊया. मळून झालेलं आहे तर ह्याला थोडस तेल लावून आपण अर्धा तास झाकून ठेवूया. तर पीठ आपलं भिजत आहे, त्यावर आपण चॉकलेट सिरप बनवायला घेऊया. तर याच्यासाठी मी इथे 4 टेबलस्पून पिठी साखर घेतलेली आहे. तर 4 टेबलस्पूनमध्ये मी 1 टेबलस्पून कोको पावडर घालते, थोडंसं बटर आणि 1-2 थेंब व्हॅनिला एसेन्स व 1 टेबलस्पून दूध घालते. आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया. तर आपण डबल बॉइलिंगच्या मेथडने याला आपण उकळवून घेणार आहे 1-2 मिनिटं. तर इथे तुम्ही बघू शकता याला हलके हलके उकळी यायला लागलेली आहे. एक साधारण 1 मिनिट परतून आपण हलवून थोडंसं बंद करणार आहे. तर आपला चॉकलेट सिरप तयार झालेला आहे. गॅस बंद करते. थोडंसं घट्ट देखील होत आलेलं आहे. आता आपण याला बाजूला ठेवूया. साधारण अर्धा तास झालेला आहे. थोडंसं फुललेलं आहे पीठ. पंच मारून घेऊया. पुन्हा 1-2 ते 3 मिनिटं मारून घेऊया याला छानपैकी. आपलं हे 2 मिनिटं मारून झालेलं आहे. आपण याचे आता 2 गोळे करून घेऊया. तर आता थोडस पीठ शिंपडून आपण याचे डोनट्स बनवायला घेऊया. तर इथे मी लाटून घेतलेलं आहे, बघू शकता याची थिकनेस एकदम पातळ नाही करायचं आपल्याला. आता आपण याचे डोनट बनवूया. तर इथे मी हा ग्लास घेतलाय, ग्लासने शेप काढून घेते. व आता या छोट्या मी बॉटलच्या झाकांचा वापर करून मध्ये शेप करणार आहे. तर हे बाजूचे काढून घेऊया. याचा पण वापर आपण डोनट्स बनवण्यासाठी करणार आहे. तर हे आपले डोनट्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे आपले सगळे डोनट्स बनवून तयार झालेले आहेत. याला थोडंसं आपण तेलाने ग्रीस करणार आहे. तर आपलं हे तेल लावून ग्रीस झालेलं आहे. तर आपण याला 10 मिनिटं असंच सोडणार आहे आता. तर इथे 10 मिनिट झालेले आहे. तोवर मी इथे कढईमध्ये तेल तापवून घेतलं होतं. तर आपण ह्याच्यामध्ये आता आपले डोनट सोडूया. तर आपण याला मध्यम आचेवरच भाजून घेणार आहे, म्हणजे आतमध्ये पण ते चांगलं भाजलं जाईल. तर आपण याला आता दोन्ही साईडनं भाजून घेऊया. छान कलर आलेला आहे, थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे. तर आपले हे छानपैकी भाजून झालेले आहेत. आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याच पद्धतीनं आपण बाकीचे देखील बनवून घेऊया. इथे आपले डोनट्स सगळे तळून झालेले आहेत. तर इथे गार्निशिंगसाठी मी आपण जो चॉकलेट सिरप बनवला होता तो इथे ही शुगर पावडर आहे, पिठी साखर आणि थोडंसं मी डेझिकेटेड कोकोनट हे घरीच बनवलेलं आहे. तर याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. थोडंसं घेतलंय आपण गार्निशिंगसाठी. तर इथे मी हे चॉकलेटवाले करून घेतलेले आहे, याला पण आपण गार्निश करणार आहे. आपण असं देखील खाऊ शकतो, किंवा मग इथे पावडर शुगरमध्ये आपण याला डिप करून. असं देखील गार्निश करू शकतो. तर यातल्या एका लेअरवरती मी डेझिकेटेड कोकोनट
स्प्रेड करणार आहे. बस आणि एका लेअर वरती थोडीशी पिठी साखर स्प्रेड करणार आहे. तर आपले हे डोनट्स तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा. तसेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.